व्हेरी गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 7:07 वाजले आहेत आणि ही आहे आमची शासकीय कार्यरत आहे. हा, इथे आम्ही राहिलोत. ऍक्च्युली रात्रभर झोपलोत निवांत, एकदम मस्त सकाळचं वेदर एकदम थंड थंड आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात होते मस्त सकाळी. तर सगळेजण फ्रेशन अप होत आहेत. दाखवू का तुम्हाला? दाखवू. आम्ही सगळे आंघोळ करून घेतो कारण आम्हाला लवकर तयार पण व्हायचं होतं. आणि आंघोळ झाली का मी थोडा पॅसेज एरियामधनं बाहेर जातो, कारण की सकाळ सकाळ होती. सकाळचा व्ह्यू मला पाहायचा होता आणि जो मला सकाळचा व्ह्यू पाहायला भेटला की जो तुम्ही पण बघू शकता, निसर्गाचा असा व्ह्यू एवढा सुंदर. आणि तो आवाज, तुम्ही हा आवाज थोडा वेळ ऐका, काही बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे मी टाकत नाही, जस्ट फक्त आवाज ऐका. तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही मस्त आमचे व्हाईट कपडे वगैरे घालून एकदम थाटात निघतोत आम्ही आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये. तर आमच्यासाठी असं बॅनरमध्ये स्वागत होतं की म्हणजे होर्डिंग केलेले की हा 42वा पदवी समारंभ आहे जो की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा. आम्ही सगळे खूप एक्साइटेड होतो. तर आमच्यासाठी नाश्ता, चाय, कॉफीची सोय पण होती. तर या सर्वांचा आम्ही मस्त आस्वाद घेतो. आणि फोटो काढण्याच्या नादात आम्ही ते व्हिडिओ काढत बसतो. म्हणजे आमचा हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा क्षण आहे. तर प्रत्येक गोष्ट आम्हाला फोटोच्या माध्यमातून ठेवायची होती. नंतर आम्ही सगळे एका मोठ्याशा हॉलमध्ये जाऊन बसलो जिथे आमचा पदवीदान समारंभ होणार होता. अशा पद्धतीने आमचं कॉन्व्होकेशन संपलेलं आहे. कसं वाटतंय सगळ्यांना कॉन्व्होकेशन मध्ये? वाईट वाईट इन द सेन्स ऑल. हा, म्हणजे खूप सारे मुलं आहेत. तुम्हाला दाखवू का जरा, एक मिनिटात स्विच करतो कॅमेरा. बघा एवढी अशी गर्दी आहे, एवढी अशी गर्दी. आम्हाला आमची पदवी प्राप्त झाल्यानंतर आम्ही आमची सगळे लोक पदवी घेतो. ती पदवी जिच्यासाठी शाळेतले 10 वर्ष, 11वी 12वी आणि त्यानंतर अजून महाविद्यालयातील 4 वर्ष, एवढा वर्षांचा प्रवास करून ही जी पदवी आहे ती आम्हाला भेटली होती. याचं महत्त्व माझ्यासाठी खूप आहे. खरे आमच्या घरातला मी पहिला असा आहे की ज्याच्याकडे पदवी प्राप्त आहे. या सगळ्यांचा मला फार आनंद आहे. या प्रवासात जीवाला जीव देणारे अशी मित्रमंडळी जी भेटती की ते जीवनात मी कधी विचार केला नव्हता की अशी मित्रमंडळी मला आयुष्यात भेटतील. तर अशा रीतीने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा 42वा असा पदवी समारंभ समाप्त झालेला आहे. A few hours later. सो आम्ही सध्या आलो आहोत मुरुड बीचला, जे की दापोलीच्या 10 ते 12 किलोमीटर दापोलीपासून लांब आहे, युनिव्हर्सिटी वगैरेपासून. आणि मी वैभव, फत्या भाई आणि यश त्याच्या गाडीमध्ये आलो आहोत वैभवच्या. बाकीचे मागणं येत आहेत, त्याची वाट बघेपर्यंत मी थोडंसा आपलं शूट करून घेतो. परत काय खेळायचं मन करेल ना पाण्यामध्ये, त्याच्यामुळे पाणी तसं एकदम चांगलं आहे, खराब नाही, एकदम जबरदस्त वाटते. आणि मस्त सनसेट होणार आहे तर चांगल्या टायमाला आम्ही इथं आलो आहोत. खरं तर बघायला गेलं तर त्या लोकांच्या मी आधी आलो आणि मजा करायची आपल्याला फक्त एकदम. यश ओहो हो
नाना इकडे बघा सगळ्यांनी झाले सगळे नमस्कार मंडळी. तरी आम्ही निघालोय आता मुरुड 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 बीच करता तुम्ही बघू शकता. इकडे बघा सगळ्यांनी मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है. फिर हम वहाँ जाके थोड़े फ़ोटो खींचते, बहुत सारा एंजॉय करते हैं दोस्तों के साथ. और फिर वो पल आता है वापस मुंबई जाने का. तो हम सब दोस्त निकलते हैं ट्रेन में, कुछ सब लोग ट्रैवल करते हैं फिर से जनरल में, कुछ इस तरह से हम ट्रैवल करते हैं. और फिर ठाणे स्टेशन से मैं निकलता हूँ अपने घर, सभी दोस्तों को बाय करते हुए. बहुत हेवी मन से मैं बाय कर रहा था कि फिर हम कब मिले ना मिले, जल्दी से जल्दी पता नहीं था. सो खैर इसी के साथ वीडियो होता है एंड. दोस्तों आई होप अगर वीडियो पसंद आया तो लाइक शेयर एंड सब्सक्राइब जरूर से कर देना. बाय बाय. केसू पटला होजेचा केसू सकट बाहेर आलेले प्रदान करू आता. फोटो घे फोटो घे. मौल्यवान केस इकडे कॅमेरात. अरे दे ना रे लग मग टाकू ना. आता ते फेवरेटने चिपकवणार आहेत. तरी हुजेबच्या मित्रांनी व मैत्रिणींनी बघून घ्यावे.